प्रीतिका ट्रेडर सकोगनोळी। आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल, पत्रे, पाईप, चॅनेल कलर कोटेड सीड्स, प्लंबिंग मटेरियल, सिमेंट आर्टिकल तसेच सिमेंट होलसेल व रिटेल मिळेल। प्रीतिका ट्रेडर्स, राजीव गांधी नगर जवळ, कोगनोळी, तालुका निपाणी। संपर्क राहुल पाटील 99 70 69 02 65, प्रितेश पाटील 72 04 76 02 65। तिहेरी हत्याकांडाने कागल शहर हादरले। कागल येथे तिहेरी हत्याकांडाने कागल शहर हादरले। एका इसमाने आपली पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा तिघांची गळा आवळून हत्या केली। प्रकाश बाळासो माळी, वय 42 असे त्या इसमाचे नाव आहे। येथील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलमध्ये दुपारी 2 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत ही घटना घडली। पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडल्याची चर्चा घटनास्थळी होती। प्रकाश बाळासाहेब माळी, वय 42, हा कागल शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलमध्ये पत्नी, मुलगा व मुलीसह राहतो। या घरकुलातील तापी या संकुलात 2 नंबरच्या खोलीत हे कुटुंब राहते। आज दुपारी 2च्या सुमारास पत्नी कुणाशी तरी फोनवर बोलत होती। हा राग मनात धरून प्रकाशने पत्नी गायत्री, वय 37, वाद घातला व तिचा गळा आवळून खून केला। त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता शाळेत गेलेला त्याचा मुलगा कृष्णात, वय 13, हा घरी आला। कृष्णात हा पोलिओग्रस्त असल्याने अपंग होता। त्याने प्रकाशला पप्पा असे का केले असे विचारले। त्यावर आपल्यानंतर मुलांचा सांभाळ कोण करणार या शंकेने प्रकाशने त्याचाही दोरीने गळा आवळून ठार मारले। त्यानंतर रात्री 8च्या सुमारास बाहेर गेलेली मुलगी अदिती, वय 17, ही घरी आली। यावेळी प्रकाशने ती दंगा करणार हे लक्षात घेऊन तिलाही मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी ती आरडाओरड करत होती। प्रकाशने तिच्या डोक्यात दगडी वरवंटा मारला व त्यानंतर गळावरून खून केला। प्रकाश हा हमीदवाडा कारखान्यात कामगार होता। त्याची पत्नी गायत्री याचे बरोबर नेहमी वाद होत असे। पत्नी मुलांना वारंवार मारते, या कारणातून त्याने पत्नीचा खून केला असे समजते। मुलगा कृष्णात हा 8वीच्या वर्गात शिकत असून मुलगी अदिती ही 11वीच्या वर्गात शिकत आहे। तिघांची खून केल्यानंतर प्रकाश स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला। यावेळी ही घटना पोलिसांना कळाली। तातडीने पोलीस घटनास्थळी हजर झाले। कागल शहरात घडलेली या तिहेरी हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली। घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। ही घटना समजताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे हे घटनास्थळी तातडीने हजर झाले। त्यांनी फ्लॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांना पाचारण केले। प्रकाशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। विजन अॅग्रो कोगनोळी, आमच्याकडे उच्च प्रतीचे ओरिजिनल नामवंत कंपनीची खते, कीटकनाशके, बी बियाणे व शेतीयुक्त औषधे योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण विजन अॅग्रो कोगनोळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोगनोळी, तालुका निपाणी। संपर्क अक्षय अनिल पाटील, मोबाईल क्रमांक 80 73 93 41 15।